आणि ते दिनरात 1700 कोटी रुपये पोहोचले. हे पुणेकरांच्या खिशातले 800 कोटी रुपये लुबाडण्याचं काम हे भाजप करत आहे. येत्या काहीच दिवसात पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि प्रमुख विरोधी पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षातच पुणे महानगरपालिकेसाठी चुरशीची लढत होणार आहे. दोन्ही बाजूंकडून आरोप प्रत्यारोपाच्या मालिका सुरू झाल्या आहेत. त्यातच आज पुणे शहर राष्ट्रवादी पक्षाने भारतीय जनता पक्षाची लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली आहे. पुणे महापालिकेतील विविध प्रकल्पांमध्ये टेंडर देण्यामध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केलाय. एक तर पहिली गोष्ट 24/7 ची जी आहे, मी त्यांना त्या सांगितलं की या संदर्भातला सविस्तर आम्ही त्यांना ज्या काही गोष्टी दिल्या ज्याच्यामध्ये काही नावं आहेत किंवा बाकीचे तो त्या संदर्भातलं दप्तर त्यांच्याकडं आम्ही सोपवलेलं आहे. एक तर पहिला भाग 24/7 काम वर्क ऑर्डर म्हणून कामाची प्रोसेस चालू आहे. दुसरा विषय आहे वारज्याचा आणि बानेरचा, आम्ही त्याच्यामध्ये त्यांना सांगितलं आहे हा प्रस्ताव कोणाच्या सुपीक डोक्यातून आला आणि या संदर्भात स्टँडिंग कमिटीपर्यंतचा जो प्रस्ताव मागच्या 20 दिवसात झालेला आहे त्या संदर्भात कुणाकुणाचे कॉल डिटेल रेकॉर्ड्स आहेत ते CDR तपासणं द्यावा, ती नावं आम्ही त्यांना कळवलेली आहेत. तिसरा जो विषय आहे तो 356 एम्युनिटी स्पेसचा विषय आहे. ते एकूण टेंडर प्रोसेस होऊन जनरल बॉडीपर्यंत येण्यापर्यंत जो प्रवास आहे तो विषय आम्ही त्या संदर्भात तोही CDR तपासण्यात द्यावा या संदर्भात दिले. जायकाचं जे आहे आत्ता हा जायका हा प्रकल्प आमच्या काळामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट आमचं UPA गव्हर्नमेंट असताना हा विषय मान्य झाला पुढे आला. याची मूळ किंमत 900 कोटी आहे. एकच ठेकेदार सातत्याने टेंडरमध्ये येतो त्याच्यासाठी हे टेंडरची रकम प्रोसेस म्हणजे अटी शर्ती बदलले जातात आणि ते टेंडर आज 1700 कोटी रुपये पोहोचले. हे पुणेकरांच्या खिशातले 800 कोटी रुपये लुबाडण्याचं काम हे भाजप करत आहे. त्या संदर्भातली चौकशी एकच ठेकेदार ज्याच्या संदर्भात काय झालं हे तुम्हालाही माहिती आणि आम्हालाही माहिती आहे त्याची चौकशी व्हावी हा विषय आहे. कालची शिक्षण समितीचा विषय तो टेंडर कालचा विषय मान्य आहे. हा विषय कुणाच्या एकासाठी केला जातो आहे हाही विषय आहे. आणि सहावा जो विषय आहे 11 गावांचा त्याच्यामध्ये तुम्ही जे म्हणताय तो तसा विषय नाही. ते टेंडर प्रोसेस होऊन वर्कआउट होऊन त्याचा नारळ माननीय महापौरांनी मागच्या 15 दिवसापूर्वी फोडलेला आहे. त्या संदर्भातील चौकशी व्हावी हीच आमची मागणी आहे.